समता संघटनेच्या माध्यमातून गायरान जमीन ही कसणाऱ्यांच्या नावे होण्यासाठी समता संघटनेचे अध्यक्ष नितीन गवई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात समता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आम्रपाल भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वात आंदोलने करून शासनाला जागे करण्याचं काम जिल्हाध्यक्ष विजय दोडे यांच्या प्रयत्नातून होत आहे. अशातूनच सोमोटो पिटिशनच्या दिनांक 15 सप्टेंबर 2022 आदेशानुसार जिल्ह्यातील काही गायरान धारकांना निष्कर्षानुसार नोटिसी मिळाल्यात व काहींना मिळाल्या नाहीयेत. तरी या नोटीसने गायरान धारकांचे धाबे चांगलेच जण आणले. गायरान धारकांनी नोटीस मिळो न मिळो आपल्याकडे शेती संदर्भात जे काही जमीन काढल्यापासून ते आजपर्यंत सर्व कागदपत्रे असतील ती एकत्रित करून शासनाला समता संघटनेच्या माध्यमातून सादर करायचे असे आव्हान समता संघटनेचे सल्लागार काळेसर यांनी दिले. तरी आपणास काही अडचण आल्यास 9850131463 या नंबरवर संपर्क करून आपली समस्या तात्काळ सोडवावी असे काळेसर बोलताना म्हणाले. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 66 कलम 50 ज्या काही गायरान धारकांना नोटीस प्राप्त केलेल्या आहेत तर या नोटीसीचा संदर्भ संपूर्ण अतिक्रमणधारकांनी नोटीस भेटल्याच्या दिनांकापासून आपल्याकडे शेती नियमाकूल करण्यासाठी आतापर्यंत आपण शासनाकडे ज्या ज्या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे या सर्व गोष्टीचे पाठपुराव्याचे डॉक्युमेंट्स आपल्याला शासनाकडे विविध नमुन्यामध्ये सादर करायचे आहे. आणि जर आपण या नोटीसचा पाठपुरावा केला नाही तर आपल्या ताब्यातील आपली शेती ही निश्चित निष्काशीन होईल यातील मात्र शंका नाही. आणि म्हणून आम्ही राज्यातील संपूर्ण गायरान धारकाला व संपूर्ण अतिक्रमधारकाला सांगू इच्छितो की ज्या काही आपल्याला महसूल अधिनियम कलम 1966 कलम 50 ज्या काही निष्कासनाच्या नोटीस झाल्या तर ही नोटीस निष्कासनाची नसून ही आपल्याला आपल्या शासकीय प्रचलित धोरणानुसार आपली जमीन कशी आपल्याला नियमाकूल करता येईल व कोणत्या शासकीय प्रचलित धोरणामध्ये आपली जमीन नियमामध्ये बसवण्यात येईल अशा प्रकारे जे काही आपल्याकडे डॉक्युमेंट्स असतील जे काही एव्हिडन्स असतील तर हे सर्वांनी सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स हे आपल्याला माननीय शासनाकडे द्यायचे आहेत आणि त्याच्या साक्षांकित प्रती किंवा त्यांना अटेस्टेड करून आपले जुने डॉक्युमेंट असतील आपल्या गावनमुनिकेचा रेकॉर्ड असेल दंडाच्या पावत्या असतील वेळोवेळी शासनाकडे दिलेले निवेदन असतील आपण केलेले आंदोलनं मोर्चे संघटनेचे धरणे आंदोलन असतील किंवा शेतात उद्ध्वस्त झालेल्या पिकात कुणी गावातील काही विघ्न संतोषी लोकांनी पीक उभ्या पिकामध्ये गुरं घातल्याचे काही फोटोज आपल्याकडे असतील हे सर्व पुरावे आपल्याला मान्य आपल्या प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदाराकडे नोटीस भेटल्याच्या दिनांकापासून 30 दिवसात आपल्याला सादर करायचं आहे. आणि जर आपण या नोटीसला प्रत्युत्तर केलं नाही तर निश्चितच आपली उपजीविकेच्या जमिनीवर चालू आहे ती जमीन आपल्यापासून हिरावण्याचा प्रयत्न शासन करत आहे. म्हणून तुम्हाला तुमची उपजीविका टिकवायची असेल तर या नोटीसला उत्तर देणं हे तुम्हाला क्रमप्राप्त ठरणार आहे. त्याच अनुषंगाने आपल्याला कोणाला नोटीस मिळाल्या असतील कोणाला नोटीस मिळाल्या नसतील तरी सर्व गायरान धारकांना आम्ही सांगू इच्छितो की येत्या 20 मेच्या तारखेपर्यंत सगळ्यांनी आपण आपल्या शेताच्या संदर्भात असलेले पुरावे हे तालुक्याच्या तहसीलदाराकडे सुपूर्द करायचे आहेत आणि आपली जमीन ही शासनाच्या प्रचलित कोणत्या धोरणानुसार नियमाकूल होणार आहे यात आपण सगळ्या गोष्टीची पूर्तता करून आपली जमीन आपला अधिकार आपला हक्क आपल्याला शाबित करायचा आहे. मयूर मोरे, झुमोन न्यूज, बुलढाणा.